नमस्कार, मी रेणुका, या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची बातमी. कारण मुंबई महानगरपालिकेने एक मोठा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय आहे क्लीनअप मार्शल बद्दलचा. क्लीनअप मार्शलच्या कारवाईबद्दलच्या या निर्णयामध्ये मार्शलच्या ओळखपत्रावर मनपाचा लोगो नको आणि ओळखपत्र पट्टीवरही मनपाच्या नावाचा उल्लेख नको हे आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे यापुढे मनपाचा लोगो किंवा पट्टी कंत्राटदार वापरू शकणार नाहीत हे आता पालिकेकडूनच स्पष्ट करण्यात आलंय. या ओळखपत्रावर कंत्राटप्राप्त कंपनीचं नाव बंधनकारक असणार आहे. मुंबई महापालिका क्लीनअप मार्शलवर आता अंकुश ठेवणार असल्याचं याद्वारे स्पष्ट झालंय. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्वाची बातमी. न्यूज 18 लोकमतनं सातत्यानं बातमीचा पाठपुरावा केला होता आणि या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झालाय, कारण मुंबई महानगरपालिकेने यासंदर्भात घेतलेला हा एक महत्वाचा निर्णय आणि या बातमीनंतर आता पालिकेला जाग आलेली दिसतीये. क्लीनअप मार्शलच्या कारवाईबद्दल एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आणि त्यातले कोणकोणते मुद्दे आहेत. पहिला मुद्दा हा की मार्शलच्या ओळखपत्रावर यापुढे मनपाचा लोगो नको, ओळखपत्राच्या पट्टीवरही मनपाच्या नावाचा उल्लेख यापुढे असणार नाही, त्याचबरोबर मनपाचा लोगो आणि पट्टी कंत्राटदार यापुढे वापरू शकणार नाहीत. ओळखपत्रावर कंत्राटदार ज्या कंपनी कंत्राटदार आहे या कॉन्ट्रॅक्टची त्यांचंच नाव बंधनकारक असणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिका यापुढे क्लीनअप मार्शल्सवर अंकुश ठेवणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. अधिक माहिती घेणार सुस्मिता भदाणे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, मोठा इम्पॅक्ट झालाय बातमीचा, कशा रीतीनं ही बातमी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते आणि त्याचबरोबर या निर्णयाचा कशा रीतीनं फायदा होऊ शकतो? खरं तर मुंबईमध्ये आपण बघायला गेलं तर प्रत्येक वॉर्डनुसार वेगवेगळ्या मार्शल कंपनीज ह्या काम करत आहेत. मुंबई महानगरपालिकेनं स्थायी समितीमध्ये निर्णय घेत साधारणपणे 18 कंपन्या अशा आहेत की ज्यांना मुंबईमधल्या अनेक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवरती कारवाई करण्यासाठीचं कंत्राट देण्यात आलेलं, परंतु या कंत्राटी कामगारांवरती अंकुश ठेवण्याबाबत कुठलाही प्रोटोकॉल यापूर्वी नव्हता. अनेकदा आपण बघितलं आहे की मार्शल्स विरुद्ध नागरिक असा संघर्ष पाहायला मिळालेला, अनेक गैरप्रकार समोर येत होते, कमी पैशामध्ये नागरिकांना सोडून देणं किंवा मग अगदी पावती न देणं असे सुद्धा प्रकार समोर येत होते. आणि या विषयीचं एक स्पेशल न्यूज आपण दाखवली होती, एक्सक्लुसिव्ह न्यूज आपण दाखवली होती, त्यानंतर हा इम्पॅक्ट समोर आलेला आहे. मुंबईमध्ये या 17 कंपन्यांना हे बंधनकारक असणार आहे आजपासून की तुम्ही ज्या मार्शल्सना नेमणूक केलेली आहे त्यांच्या गळ्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचा पट्टा किंवा मुंबई महानगरपालिकेचा लोगो, ओळखपत्रावरती मुंबई पालिकेचा नावाचा उल्लेख किंवा लोगो नसला पाहिजे. तर याऐवजी केवळ जी कंपनी या सगळ्या मार्शल्सची नेमणूक करते त्या मार्शल्सच्या कंपनीचा नाव असणं बंधनकारक आहे. यामध्ये साधारणपणे CISB, चेकमेट अशा अनेक कंपन्या आहेत. तर आजपासून हा नियम लागू झाला आहे. त्यामुळं अनेकदा आपण असं बघतो की नागरिक जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा चुकीने किंवा काही वेळेला त्यांच्याकडनं मास्क खाली राहून जातो त्यावेळेला कारवाई ज्या पद्धतीने केली जाते तशाच पद्धतीची कारवाई यापुढेही चालू राहणार आहे, परंतु जे नियम आहेत त्याबाबतची स्पष्टता देण्यात आलेली आहे. दुसरा आणखीन एक महत्त्वाचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर ज्या ज्या मार्शल्सचा समावेश या स्टिंग ऑपरेशनमध्ये झालेला होता, जे जे मार्शल्स आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले होते, त्यांच्या कामाची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांचे जे कंत्राटदार आहेत त्यांच्याकडनं याबाबतचं स्पष्टीकरण मागवण्यात आलेलं आहे. त्यामुळं एकूणच ज्या पद्धतीनं आरेरावीची भाषा वापरण्यात येत होती त्याच्यासाठी सुद्धा प्रत्येक कंपनीला आता त्यांचे जे मार्शल्स आहेत त्यांच्यावरती अंकुश ठेवत त्यांना योग्य ती ट्रेनिंग देणं बंधनकारक असणार आहे, जेणेकरून नागरिकांशी संवाद साधत असताना सुयोग्य पद्धतीने संवाद झाला पाहिजे याकडे ही पालिका लक्ष देणार आहे. त्यामुळं खरं तर BMCच्या नावाने किंवा मुंबई पोलिसांच्या नावाने नागरिकांमध्ये भीती जी मार्शल्स निर्माण करत होती ती आता कमी होणार आहे. पुन्हा एकदा आताच्या प्रेक्षकांना सांगूयात की कशा रीतीने हे स्टिंग ऑपरेशन तू केलं होतंस आणि त्यामध्ये ही संख्या किती मोठी आहे, म्हणजे कशा रीतीने फसवणूक केली जात होती ते देखील सांगशील. खरं तर आपण सलग 2 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईच्या अनेक भागांमध्ये गेलो होतो, ज्याच्यामध्ये दादर, जुहू चौपाटी, बँडस्टँड, गिरगाव चौपाटी, CST अशा अनेक भागांचा समावेश होता. इथं काही धक्कादायक प्रकार समोर आले. एक म्हणजे काही वेळेला 200 रुपयाची पावती फाडण्याऐवजी 100 रुपयाची पावती तुम्ही घ्या, दोघात मिळून एक पावती घ्या, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या शक्कल ज्या आहेत त्या मार्शल्सकडनं लावण्यात आलेल्या होत्या. आणखीन एक धक्कादायक प्रकार म्हणजे जेव्हा तुम्हाला पैसे नाही येत असं कारण तुम्ही मार्शल्सला देतात तेव्हा हे मार्शल्स
100 रुपयामध्ये तयार होतात आणि हे 100 रुपये ते डिजिटल पेमेंट म्हणजे फोनपे गुगल पे अशा अनेक फोनपेच्या माध्यमातून सुद्धा ते पैसे घेऊ शकतात. अशा पद्धतीने जे स्कॅनर त्यांनी बनवलेले होते हे स्कॅनर एका प्रायव्हेट अकाउंटमध्ये हे पैसे पाठवतात. खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या नावाचे पट्टे त्यांच्या गळ्यात होते. त्यांच्याकडनं आयकरची मागणी केल्यानंतर आयकर्समध्ये सुद्धा प्रचंड मोठी तफावत होती. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांचे किंवा ज्या आरोग्य सेवकांचे जे आयकार्स आहेत त्यातले काही आयकार्स होते, काहींकडे 2-3 आयकार्ड होते. अनेकांनी जे कोट वापरलेले असतात आजही आपण जर बघाल तर हा नियम कायम आहे की ज्या मार्शल्सकडनं दंड वसूल केला जातो त्यांच्या अंगावरती मार्शल्सचा युनिफॉर्म असणं बंधनकारक आहे. खांद्यावर बॅच असणं, ज्या वॉर्डचे ते कंत्राटी कामगार आहेत त्याचा बॅच असणं गरजेचं आहे. परंतु तशा पद्धतीच्या अनेक लोक आहेत मुंबईमध्ये की जे राजरोसपणे नागरिकांकडनं दंड वसूल करतात त्यांच्यावरती अंकुश ठेवणं गरजेचं होतं. आणि या सगळ्या गोष्टी आपण कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या होत्या. ज्यातनं नागरिकांची फसवणूक होते हे सुद्धा अनेकदा स्पष्ट झालं होतं. आणि त्याच नंतर हा मोठा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलाय. अगदी मुंबईच्या महापौरांनी सुद्धा हे मान्य केलं होतं की मुंबईमध्ये अनेक फेक मार्शल्स आहेत, त्यांची तक्रार तुम्ही मुंबई पोलिसांकडे सुद्धा करू शकता. तर हा एक नवीन नियम आल्यामुळे आता ज्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये तुम्हाला फेक आय डी दिसेल किंवा मुंबई महानगरपालिकेचं नाव दिसेल त्याच्यावरती पोलीस थेट कारवाई करतील आणि वॉर्ड करणं त्यांना बरतर्फ म्हणजे निश्चित असल्याने मुंबई पालिकेने घेतलेल्या निर्णयामुळे यापुढे जी फसवणूक आहे ती रोखण्यामध्ये निश्चितच मदत होऊ शकेल. धन्यवाद सुस्मिता या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आपण बघतोय की न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा